यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली समरजीत सिंग घाडगे यांनी आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करायला सुरुवात केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत संभाजीराजेंच्या नंतर आता घाडगेंनी सुद्धा हा दौरा सुरू केलेला आहे दोघंही राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहेत मराठा आरक्षणासाठी आता या दोन्ही नेत्यांनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र जिथं मराठा समाजाचं प्रचंड मोठं प्राबल्य आहे या संपूर्ण परिसरात मराठा समाजाच्या भावना जाणून घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांना वाचा फोडण्याचं काम या नेत्यांच्या माध्यमातून होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि यात प्रामुख्यानं पुढाकार घेतला आहे तो म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या वंशजांनी आधी संभाजीराजे छत्रपती यांनी महत्वाची भूमिका घेतली तीन दिवसांचा दौरा केला त्यानंतर राज्यातल्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अल्टिमेटम दिला राज्य सरकारला सहा जून पर्यंतचा आणि त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली दरम्यान आरक्षणासाठी आता आणखी एक राजर्षी शाहू महाराज यांच्या वंशजांपैकी एक असलेले सिंग घाटगे हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत त्यांनी सुद्धा मराठा साठी दौरा करून मराठा समाजा बांधवांच्या भावना जाणून घेण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे त्यामुळे एका बाजूला मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या गाठीभेटी सुरू आहेत बैठका सुरू आहेत दौरे सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला आता यात सिंग घाटगे सुद्धा मैदानात उतरलेत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत संदीप नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी हा दौरा का सुरू केलेला आहे त्याच्या मागचं कारण काय विलास एक तर आरक्षणाचे जनक अशी ओळख असलेले राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचेच पण छत्रपती घराण्यामध्ये ते आले मधल्या घाटगे घराण्यातून आणि त्यामुळंच घाटगे घराण्याला शा, राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं मानलं जातं आणि संभाजीराजेंच्या पाठोपाठ आता सिंह घाटगे हे आता मैदानात उतरलेले आहेत आजपासून त्यांनी दौरा सुरू केला यडराव गावामध्ये आज त्यांनी गावा एक छोटेखानी सगळे कोरोनाचे नियम पाळत त्यांनी एक छोटा मेळावा घेतला त्यानंतर सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये देखील ते जाणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की संभाजीराजेन प्रमाणच सम समर्जित घाटगेंची देखील विलास प्रतिमा आहे एक स्वच्छ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं शाहू साखर कारखाना असेल शाहू दूध संघ असेल त्याचे ते अध्यक्ष आहेत म्हाडाचे अध्यक्ष यापूर्वी राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण देशभरात जो साखर कारखाना चर्चेत असतो दरवर्षी मग त्यामध्ये उसाचा दर देण्यापासून सगळे स्वच्छ कारभाराबाबत तो शाहू साखर कारखाना त्याचे जे संस्थापक म्हणता येईल आपल्याला कागलचे आमदार राहिलेले आहेत विक्रमसिंह घाटगे त्यांचे ते सुपुत्र आहेत एक तर महत्त्वाचं भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ते आहेत पण आता आजच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हेच निक्षुणपणे सांगितलं विलास की मी पक्ष बाजूला ठेवून आलेलो आहे फक्त मराठा समाजासाठी आलेलो आहे आणि त्यामुळेच कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ या इचलकरंजी या भागातले मोठ्या संख्येनं मराठा समाजातले नेते पदाधिकारी सकल मराठाचे पदाधिकारी हे आज त्या ठिकाणी जमले होते आणि जत तात्पाडी असेल किंवा साताऱ्यातला मान खटाव असेल या दुष्काळी भागापर्यंत देखील सिंह घाटगे हे जाणार आहेत त्यामुळे त्यांचं नेतृत्व लोक नक्कीच मान्य करतील ज्याप्रमाणे संभाजीराजे काम करत आहेत तसंच आता काम सिंह घाटगे करणार आहेत कोल्हापूरला पाहायला गेलं तर ऐतिहासिक मोठं महत्त्व आहे राजर्षी शाहू महाराजांचं आणि त्यामुळेच दोन्ही हे मग जनक राहू देत किंवा छत्रपती राहू देत जे शाहू महाराजांचं आहे या दोन्ही घराण्यातले आता दोन व्यक्तिमत्व हे मराठा आरक्षणासाठी सरसावलेले आहेत आणि सिंह घाटगे यांनी आजपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा सुरू केला आहे त्यामुळं एकीकडे राज्य सरकारचे ज्या काही चुका होत आहेत त्या सगळ्या चुका पाहता दोन हे घराण्यातले म्हणजे जनक घराणा आणि छत्रपती घराणा या दोन्ही घराण्यातले हे दोन्ही राजे आता मराठा आरक्षणासाठी समाजासमोर जात आहेत गाठी बेठी घेत आहेत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या दोन्ही त्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आणि प्रामुख्याने समरजित सिंह घाटगे उच्च शिक्षित आहेत स्वच्छ प्रतिमा त्यांची आहे आजपर्यंत त्यांचं निवडणूक जरी त्यांनी लढवली असली दोन हजार एकोणीस ची तरी राजकारणापेक्षा त्यांचं समाजकारण आहे त्यामुळे नक्कीच त्यांना मराठा समाज त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या नंतर